लक्षदीप है उजाले भरे दारे शोभले कड़ा रांगुली गुलवाती अंगनात सोन सकाई आली दिवाई मंडळी तुमचं स्वागत आहे आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये. तर आज आहे धनतेरस आणि धनतेरसच्या तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा आणि ही दिवाळी तुम्हाला खूप सुखाची आणि समाधानाची जाऊ हीच ईश्वरचरणी प्रार्थना. तर आज 29 ऑक्टोबर आहे आणि माझ्या जयचा वाढदिवससुद्धा आहे. तो 2 वर्षाचा झालेला आहे. आज त्याचा 2रा वाढदिवस आहे तर तोसुद्धा आज आम्ही सेलिब्रेट करणार आहोत. तुम्हाला पाठीमागं दिसत असेल की लाईटिंग्स लागलेलं आहे आमच्या घरी. तर मी बाहेर जाऊन तुम्हाला दाखवते. छोटीशी रांगोळीसुद्धा काढलेली आहे आणि आज संध्याकाळी व्लॉगला चालू केलेला आहे. सकाळीपासून खूप धावपळ होती. तर आम्ही असं घरच्या घरीच चौघे मिळूनच आम्ही सेलिब्रेट करणार आहोत, जानकी, मी, जय. तर चला मी बाहेर तुम्हाला जाऊन दाखवते की कशी लाईटिंग झालेली आहे आणि त्याचे फोटोसुद्धा तुम्हाला मी शेवटी टाकेलच. आणि आज जेवणामध्ये काय काय बनवणार आहे तेसुद्धा मी तुम्हाला दाखवेलच. मी साडी वेअर केलेली आहे आणि आता मला धनतेरसची पूजासुद्धा मांडायची आहे तर तीसुद्धा तयारी करून घेते. चला पटकन आता तयारी करायची आहे. उशीर पण होत आला, 7 वाजलेत आता. तुळशीला पण खूप छान त्यांनी लाईटिंग केलेली आहे. मला तर खूप आवडते तुळशीचं हे वृंदावन आणि श्रीकरणने खूप मस्त केलेलं आहे. आमची तुळस पण ह्यावेळेस खूप छान आलेली आहे. पाठीमागच्या वर्षीची होती ना ती जळून गेली तर आता ह्यावर्षी आम्ही नवीन आणली आणि उन्हाळ्यामध्ये खूप छान वाढली ती. तीसुद्धा मी तुम्हाला दाखवते. आकाशकंदील भारतातून जे आणले होते 2 तेसुद्धा मी तुम्हाला दाखवते. तुम्हाला कोणता आवडतो आहे नक्कीच कमेंट करून सांगा. तर हा बघा येलो कलरचा आहे. तर हा खूप सुंदर दिसतो, हा खूप सगळ्यांना आवडला. तर इथे अशी लाईटिंग केलेली आहे आणि हा आधीचाच आहे तो. आणि हा एक दुसरा तो इंडियामधून आणलेला, हे 2 आणले होते. आणि ही बघा तुळस आपली. आणि तुळस खूप, ही आपली कृष्ण तुळस असते ना ती तुळस आहे ती. तर मस्त अशी तुळस छान वाढलीसुद्धा आहे. आणि हे बघा लाईटिंग, हे 3 आकाशकंदील तुम्हाला दिसत असतील. तर छान अशी लाईटिंग केलेली आहे आणि शेजारच्यांनी पण लाईटिंग केलेली आहे कारण की हॅलोविनचं जे डेकोरेशन आहे ते पूर्ण जे जोपर्यंत ख्रिसमस संपत नाही तोपर्यंत तसंच ठेवतात. तर त्यांनीसुद्धा लाईटिंग केलेली, हॅलोविनची लाईटिंग केलेली आहे. तर त्यांनी खूप आधीपासूनच केलेली आहे, आम्ही आता दिवाळीलाच केलेली आहे आपल्या सणानिमित्त. आणि खूप छान वाटतं की सणाला आपली लाईटिंग्स असेल आणि शेजारच्यांची पण लाईटिंग्स असेल तर अजून खूप छान वाटतं, मस्त वाटतं. तर चला आता आतमध्ये मी तयारी करून घेते जयच्या बड्डेची. काय करायचं जय, बाप्पा करायचा, बाप्पा करायचा, बघू इकडे. धनतेरसची पूजा करण्यासाठी मी धान्य काढून ठेवलेले आहेत 5 प्रकारचे, तांदूळ, मटकी, डाळ, त्याच्यानंतर धने आणि एक घेवडा. तर आता मी दिवे लावून घेत आहे आणि हा दिवा इंडियन स्टोअरमधून म्हणजे पटेल स्टोअरमधून श्रीकांतने आणलेला आहे. तर खूप छान आहे तो, मला तर खूप आवडला आणि खूप सुंदरसुद्धा दिसत होता तो, मला पुढे दिसेलच. आणि हे तुळशीचे दिवे आहे तर तुळशीचे दिवे तर खूपच छान दिसत आहेत. मस्त आहे ना हा दिवा, छान आहे ना, मला तर खूप आवडला. 5 हो 2 वर्ष पूर्वी आणला होता. 2 वर्ष ठेवले आणि त्याच्यानंतर हे बघा आमचं तुळशी वृंदावन किती छान दिसतंय ना. त्यालासुद्धा श्रीकांतने खूप छान लाईटिंग केलेली आहे आणि ही कृष्ण तुळस खूपच मस्त दिसतीये आणि त्याच्यासोबतच ही लाईटिंग. आकाशकंदील बघ, हे बघ, वाव, नाईस राईट, वाव. आणि बघा ही तुळशीची पंती आहे, खूपच छान आहे. ही पण पाठीमाग इंडियन स्टोअर मधूनच आणली ना? हो आताच, 2 महिन्यापूर्वी. जय काय फोटो काढून देत नाहीये, है ना जय? तर थोडस हॅपी बर्थडेचं डेकोरेशन केलंय. जय बाळ नको काढू, जॅकेट पण काढून टाकलं त्याने. हाय जय. जय जॅकेट पण ठेवत नाहीये, कपडे सुद्धा काढून टाकतोय. ही इज बीइंग बॅड बॉय. या
अरे बाप्पा जय मला ओवाळून सुद्धा देत नव्हता, तर तो मला सारखा बोलत होता की माझा बाप्पा कर पण मला पण करू दे तुझा बाप्पा. आणि तो त्या पंतीला हात लावत होता, तर मला ती भीती वाटत होती की तो हात लावेल, पण नंतर त्याने करून दिला आणि त्याला बाप्पा करायला खूप आवडतो. बोलतो की मला टिक्का लाव माझ्या डोक्याला. त्यानंतर आम्ही छोटंसं सेलिब्रेशन केलं, आम्ही दोघांनाही त्याला ओवाळलं. त्याच्यानंतर तो आम्हाला पण म्हणत होता की आम्हालाही तुला ओवाळू दे, तर मस्तपैकी त्याने असं करून दिलं आणि त्याच्यानंतर छोटा केक कट केला. 1 2 1 more yeah! happy birthday to you तर मी धनतेरसची पूजा मांडून घेतली आणि माझ्याकडे धन्वंतरी देवीचा फोटो होता तो सुद्धा मांडला आणि गणपती बाप्पाची पूजा केली. सगळे धान्य ठेवून आणि छोटीशी रांगोळी काढली. मी काय रांगोळी एवढी छान काढत नाही, मला येतसुद्धा नाही. माझ्या बहिणीला खूप छान येते आणि ती खूप सुंदर काढते. तिचा बर्थडे झाला आणि छोटीशी पूजासुद्धा करून घेतली. जे काही कपडे ठेवत नव्हता आणि जानकीसुद्धा रडायला लागली, त्याच्यामुळे पटकन आवरलं केसंसुद्धा बांधून टाकली. मी आता चेंज करणार आहे आणि पुऱ्या करणार आहे मी, त्याच्यानंतर जेवण करणार आहे. तर तुम्हाला हा छोटासा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय बाय. जेवणामध्ये होतं श्रीखंड, घरी बनवलेल्या पनीरपासून बनवलेली पालक पनीरची भाजी, पुऱ्या आणि डाळ भात होत सुद्धा होता. तर या जेवायला सगळे.